बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाल्याचा प्रकार सांगलीच्या अंकलखोप नजीक घडलाय. सुहास वनमाने असे जखमी झालेले युवकाचं नाव आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास आष्टा औदुंबर मार्गावर बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडली. सुहास वनमाने व त्यांचा मित्र मनोज यादव हे दोघेही देवदर्शन करून अंकलखोप इथल्या आपल्या घरी दुचाकीवरून परतत असताना बसुगडे मळा येथे पोहोचले असताना अचानकपणे पहाटे 3:15 सुमारास बिबट्याने उसाच्या शेतातून येऊन उडी घेतली आणि थेट वनमाने दुचाकीवर हल्ला केलाय, ज्यामुळे माने यांची दुचाकी घसरली. त्याचबरोबर बिबट्याने यावेळी वनमाने यांच्या अंगावर पुन्हा झडप मारली. मात्र वनमाने यांनी प्रतिकार केल्यानंतर बिबट्याने त्या ठिकाणाहून पळ काढलाय. मात्र यामध्ये वनमाने हे गंभीर जखमी झालेत, तर बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेने आष्टा व अंकलखोप परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. काल आम्ही बाळमामाला गेलो होतो. बाळमामावरून येताना गाडीचे गाडीवरून येत असताना आष्टा आणि बसुडमळा या एरियात आमच्या इथे बिबट्याने हल्ला केला आणि माझा मित्र सुहास वनमाने याच्यावरती बिबट्याने हल्ला केला. आणखीन हां आणखीन बिबट्या पळून गेला.